वन मसाला गेलेले ना तेव्हा त्याने जंगलात काहीच खायला नव्हतं भेटला तेव्हा ताई हे हा कंदमुळे खाल्लेला कालपाडा भरून ठेवली ना हॅलो गाइस, आज आम्ही जाणार आहोत मंतेश्वरला अलिबागला आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू कसा असतो रे वरचा रेंचर. हाय हाय, कोणती मम्मी पासला आता बघ बंद करून कर. गाईज आता इथं खूप ट्रॅफिक झालंय आणि इथं आम्हाला पंकेश्वरला जायला 2 तासाची रनिंग आहे आणि तिथं लवकर गेलेलंच बरं का की सकाळी तिथं नेचर मस्त असत आणि ट्रॅक करायला पण खूप चांगला वाटत आणि इथं ट्रॅफिक मध्ये फसलो आता सुटूपासून सुकापूरला. गाईज हा आमचा ओजन मॉल आहे पनवेलचा, तिथं बर्गर बघा किती भारी दिसते खायचं म्हणत आहे ना. आता आम्ही आता गार्डनमध्ये एन्जॉय करतोय आणि लावू गाईज आता आम्ही इथे पार्किंग मध्ये पोहोचलोय. गाईज आता आम्ही कंकेश्वरला आलोय, आता आम्ही वरती आभाळी ट्रॅक करून जायचंय आणि ती आमची दुसरी गाडी. वर चढायला पण 1-2 तास लागू शकते, नाही तर लागतील 1 लागतील माहित नाही ती. चला चला गाईज, इतकं सरळ रस्ता असं उभा तिथेच जमतय. कसं व्हायचं इथं काय दुकान लागलं काय माझू नाही तिथं फ्री खिचडी आहे इथं खायला. स्नॅपटाऊन तिथे एक पायथ्याशी छोटासा मंदिर आहे तिथे पाय पडू आपण. तिथे या तुला चप्पल आलं आता चप्पल तर काढा. शंकर आणि पार्वती चला 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 फक्त डगऱ्या काय तुलाच वाटू शकते. गाईज इथून आम्हाला चढत जायचं ना 650 स्टेप्स आहेत आणि 5000 फीट आहे. गाईज चला आपण वरती जाऊया आणि पहिले जर आम्ही फर्स्ट टाइम बोलतो ना तर इथे दुकान वगैरे काहीच नव्हती, फक्त पायऱ्या होत्या. आता सगळं इथं गेलं हा थोड्याशा पायऱ्या पण चांगल्या गेल्यात, नाही तर अख्खा रफ होता. पहिल्या तर तुटफुट पायऱ्या होत्या अख्ख्या. आता आपण जाऊया आणि खाली खूप सारे दुकाने पण आहेत. मी आता चालले माझे जवळ हास्ती असते. नाही दादाने आम्हाला एनर्जी ड्रिंक म्हणले मधे मधे. नाही आता जाऊ दाबलोय अजून किती पायऱ्या 650 पायऱ्या चढायच्या आहेत, नाही तर हायटेक पण नुसतं आले असतील. वनवासाला गेलेले ना तेव्हा त्याने जंगलात काहीच खायला नव्हतं भेटलं तेव्हा ताई हे हा कंदमुळे खाल्लेला.
वीस लाख की नहीं पन्ना चाट है वीस लाख देना आज का चार दे सकते हमारा टेस्ट कर रची विसला चार पापड़िया आम्ही पण थोडासा खाला मला थोडासा पटला थोडासा नाही गाइस इथं मागच्या वर्षी आलतो तेव्हा मामा सोबत इथं फोटो पण काढलेला नेचर बघा एकदम बंद चल अजून वरती किती असेल बाईकला दंगला नाही तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत दिसतंय एकदम समुद्रापर्यंत दिसतंय एवढा लांब लास्टला एकदम का समुद्रात समुद्र आहे ओम नमः शिवाय समजला काय म्हणतो म्हणून आपली गाडी दिसत नाही ना घेत असले दोघांवर नाही ना घेत आय हेट यू दिस 425 फोर ते एक 425 आम्ही पहिली स्टेप पूर्ण केले आता आम्ही सेकंड स्टेप पूर्ण करू आणि लय भरपूर चढायचं आहे वरती अजून तुझे जवळ नेता दे गाईज थँक्यू थँक्यू म्हटली इंग्लिशी दुसरी पण आहे नको आता आम्ही मँगो घेतोय कच्चा मँगो अरे देत असा ना 5-10 मिनिटं आता तोंड पण धुवायचे बारी आल गाईज आज दादाची थोडीशी डायटिंग होईल वाटत चालून चालून पेट कम हो जाएगा हाय गाईज आता आंबे आंब खाणार तमनचे कुठे ते मला आणा तो बरोबर नाही घेऊ ना एकच पाहिजे बघा एक नंबर काल पण झाली मँगो घालाय तुम्ही कधी पासन त्याच सांगता घर पासन सपाटे सपाटे इथं गहूला चालू चालू 15-20 आहे ना नक्की हा आता आम्हाला विश्वास पटला पुढे एक 20-25 पायऱ्या उंच आहेत मग असं उतार आहे 20-25 पायऱ्या उंच आहेत मग पूर्ण देवळात जाऊन जायला अंगा सपाट आहे मग ठीक आहे आता हे एवढा टेप टाकला असता पुढे नॉर्मल थोडे थोडे तुमच्या बाई राहत आलो मी बाई जामाडेवर इथून स्टार्ट झालाय आणि अजून पुढे खूप सारे आहेत नाही ते काळा डगर सिम्पल वाला काय झालाय काय नाही काय कंडिशन काय काय योगा आहे तिथं
असं बोल का तुझ्यासारखे असतील तरी येऊ नका, बाकीच्या लोक बोलायला काय नाही सगळी बरी फुकतील तुला बघला नाही काहीच नाही दिसते छाती करायची होते त्यांची जवळ सपाट सपाट करून सगळं सपाट केला गाईचा काय नाही झालं गाईचा चायनीज 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 कधी आमच्या मॅडम ते नोटीस करता आमच्या इथे ऊन असतं त्यावर डोंगरावर चावली असत त्या डोंगराव चावली असत तिकडे ऊन असत आता तिकडे ऊन आहे ना डोंगराव चावली आहे काय अजून आता तुला मोबाईल गेम शाळेत म्हणजे आय एम थर्ड हंड्रेड मधला अर्धा गेम केला असतील काय नाही फ्रेश ब्रिश आता चढू या दोन तीन पायऱ्या दोन तीन असतील अजून माहित नाही किती असतील सरळ चालायचं बघते तरी पण आम्ही भाऊ जाऊ जा चला गाईस स्नेकचा होम म्हणजे की घरच नागाचा शेरू पण नाही जिम्बा पण नाही हो तेच ना अरे बघ रे बाबा जरा काय हा माझा याच्यात दर्शन करून पुढे जायचा पण आता आपण याला पाणी घेऊ राहील याचा ब्रह्मकुंड तो पण तुम्हाला दाखवू आम्ही ठीक आहे तिथे आंघोळ पण करू शकतो नाही खूप मजा वाटते बघायला पण मी जाऊ नाही शकत इच्छा खूप आहे अंघोळ करायची पण जाऊ नाही शकत नाही मस्त एन्जॉय करतात बघ खूप जुना दिसतय व्हेरी नाईस म्हणजे बघण्यासाठी बघण्यासारखा हा अख्खा क्लायमेट आहे आणि खूप छान पण दिसत एकदा तरी या तुम्ही नेचर इथला बघा जर तुम्ही मधील थंडीच्या महिन्यात आलं तर तुम्हाला अजून भारी नेचर बघायला भेटेल पण या महिन्यात जास्त गरम होईल ना पाय दुखतील नाही पावसाळ्यात पण चांगलं असत हा पण तरी पण थोडा थंड वाटेल ना थंडीच्या महिन्यात म्हणून गरम होत आहे पाऊस असता तर मज्जा मज्जा दगडांचा ब्रिज बघा ब्रिज दगडांचा ब्रिज तार विनली तार पाणी अडवण्यासाठी केलेला आहे हा ब्रिज आय हेट यू बघा किती घाण केले एक यांनी भेटला का सगळे तिथेच फेकतात म्हणजे आम्ही आलतो ना तेव्हा इथं काहीच घाण नव्हती ना आता आता लोक यायला लागले किती घाण झाले बघा तुम्ही फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत संकेश्वर मंदिरला दर्शन करू आणि खाली जाऊ मला मंदिर अख्खा दाखवू आतमधून कसं आहे जर फोनची एंट्री असली तर नाहीतर नाही दाखवू शकत हा बाहेरही दाखवू शकतो आतमधून हे आहे संकेश्वर महादेव मंदिर
खूब अंत आम्ही आलो तो आख भरलेला फूल गाइस हा एक तलाव खूब भारी तलाव है किती छान दिसतंय आणि बांधणी पण याची चांगली आहे ना आम्ही आलो तो आपको पूर्ण फूल भरलेला आता आणि याचा लुक पण बघा किती भारी आहे त्याचं थोडंसं काम चालू आहे म्हणजे कंप्लीट नाही आलं पण काम चालू आहे गाइस मंदिर बघण्यासाठी काय विजिट द्यायला नक्की या दर्शन करून पण जा तुम्ही नमः शिवाय हर हर नमः शिवाय मंदिराच्या बाहेर आलो ना जो मंदिराच्या बाहेर मंदिर आहे त्याच्यात पाय पडू नंदी तिथे पाय पडू आमच्या बारके परत टेन्शन असला चरण सगळं आहे नाही तिथं पण फ्री मध्ये खिचडी आहे आम्ही खातो मी टेस्ट करेन मग खाईल नाही तर नाही खाणार हा मला छोटा मुलगा पडला तिथं पाण्या दोन आहे तीन तिथं एक गाईस त्या तिथे पाण्यात फिश आहेत खूप सारे आणि टॉर्टॉइस पण आहे मोठे मोठे फिश पण आहेत गाईस मंदिराचे स्वीटचे स्टॉल आहे ते सगळे हे नंबर आले का लकी बघू घास लकी नंबर नंबर एक रुपया चल एक रुपया इतना काय 73 गाईज नंबर आहे आता 73 5 रुपये चल 6 झालं हा 32 10 रुपये त्याचा लाभ आहे आणि ₹10 विन झालो ते परत घेता सर एक आहे ना पालेश्वर मंदिर म्हणजे इथं काय असत म्हणजे तेवढा पण परिसर आहे ना त्याच्यातली पानं फुला देवाला वाहतात परिसरात मधली गोला करून देवाला वाहतात इथं अशी प्रथा चालते आपण बघूया आणि दर्शन पण घेऊ गाईज आता आम्ही चाललोय घरी बाय गाईज आता सगळ्यांचं थकवा गेले हा दादा तो एकदम फ्रेशच झालाय हा आता नाही सगळ्यांच्या माग वो फर्स्ट वो लास्ट लास्ट वो फर्स्ट फर्स्ट आहे गाईज
उतरता नहीं हवा डाइट जल्दी ना उतरता नहीं हवा भेटता है नमक ऐसे हवा तो भेटता होती है हवा वाले का सर टाइट ना दम्मा जरा सा मम्मी ये तो उतरता नहीं लिंबू पानी पीते हैं अंकल तुला लोको नहीं जाता आम्ही एवढा खर्चा आलोय नक्की सांगते 200 पायऱ्या नाही 300 पायऱ्या कंप्लीट पण गेला असतील एवढ्याला कधी जास्त मी कामले सगळ्यात पहिले मीच सांगले पलवता निसता तर घ्या काय म्हणून पटान लागले नाही इथं आम्हाला मंकी भेटलात मी केला घेतोय जाते तू पण घे घे द्या तो द्या सर आला घे अरे दाल पाठल दाल पाठ वरुन किती छान आहे नाही नका देऊ तुम्हाला येताना मजा येईल पण जाताना असं वाटेल परत जाल येऊ नका ना आम्हाला शिवाय द्यायला तुम्ही नक्की या फक्त जाते मेडच पाय ते दुखतील आमचं पाणी खाऊ बिऊ सगळं घेऊन या सोबत ठीक आहे नाही विभाग बोट कुठे चढले झाडावर हाय गाईज नाही गाईज आता उतरताना तुम्ही अगदी समजून घेणार घेतली आम्ही ना उतरताना सरळ जाते काय कामत पण नाही आणि जर आपण एकदम वरतून वापस मंदिराकडे गेलून बघलं ना असं सरळ एकदम जास्त दिसलं ट्रेनचा खूप तिथं पण एक तसंच एक ट्रेन का आहे गाईज आम्हाला एवढा गाड्या आमच्या तिकडे आहेत आम्ही दोघच राहिलो हॅलो गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि वॉच टाइम पण आमचा थोडासा वाढवा बाय.